राज्यात येत्या 72 तासांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून घाट माथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार साधारणतः 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे आज रविवार रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद, मसाल्यासह आता या 9 गोष्टी मिळणार. सरकारच्या योजनेत मोठा बदल. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेमध्ये काहीसा बदल केला आहे. महाविकास आघाडीत शहर मध्यसह माकपला मिळतील 5 जागा. संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडी नेत्यांची झाली बैठक. लाडकी बहीण योजनेतून राज्याच्या इतिहासात महिला सक्षमीकरणाचे मोठे कार्य होत आहे. खेड्यापाड्यातील महिलांना या योजनेला लाभ होईल, शिवाय त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. या निधीतून बहिणी आपल्या परिवाराला गरिबीतून मुक्त करतील. येणाऱ्या काळात बहिणींकडून विजयाची भाऊबीज मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता. दिग्गज नेता शरद पवारांची साथ धरणार भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीची दखल न घेतल्यास यापुढील काळात तुतारी हातात घेऊ, असा इशाराच माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला, 10 दिवसांत घोषणा. भाजप, शिंदे सेना, अजितदादांना किती किती जागा. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेवेळी झालेली चूक टाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे. सरकारी तेल आणि गॅस वितरण कंपन्यांनी आजपासून LPG सिलेंडरचे भाव वाढवले आहेत. या नव्या बदलानुसार आता 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे PhD कोर्स वर्क PET 8 साठी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा प्रवेश त्वरित रद्द करा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची गैरशिप रद्द करा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ, अशी भूमिका गणेश डोंगरे अधिसभा सदस्य यांनी विद्यापीठाला इशारा दिला आहे. भाजपाचं एक मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही, भाजपच्या नेत्यांचं वक्तव्य. महायुतीमधील कलह वाढला, भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला अर्थात NCPला मिळणार नाही, त्यांनी लोकसभेत युती धर्म पाळला नाही, आम्ही तेच करणार असल्याचे वक्तव्य लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं. शरद पवारांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या चर्चेदरम्यान मोठी अपडेट. 2 ते 6 सप्टेंबरचा दौरा Z+ सुरक्षेतच होणार. Z+ सुरक्षेवरून राज्यासह देशभरात वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना मात्र खुद्द शरद पवार यांचा महाराष्ट्रात होणारा 2 ते 6 सप्टेंबर या काळातील दौरा Z+ सुरक्षेसह पार पडणार असल्याची माहिती आहे. माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबतच्या तक्रारीवरील सुनावणीला आतापर्यंत गैरहजर राहिल्याने जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांनी येत्या बुधवारी हजर राहण्याबाबत त्यांना नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाच्या नीटनेटकी नियोजन करण्यात येत असून आज सोलापूरचे महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले व पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी शहरातील 12 विसर्जन कुंड यांची पाहणी केली. माती प्लास्टर ऑफ पॅरिसचे पुतळे पडले नाही, मग धातूचा पुतळा पडलाच कसा? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल. माती प्लास्टर ऑफ पॅरिसचे अनेक पुतळ्यांचे उद्घाटन मी केले, पण ते कधी पडले नाही. ताशी 45 किलोमीटर हवा आली तरी हे पुतळे पडले नाही, मग हा धातूचा पुतळा कसा पडला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
बदलापूरमधील नामांकित शाळेमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर त्याच्या पहिल्या पत्नीने गंभीर आरोप केला आहे. अक्षय शिंदे हा लैंगिक विकृत असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. तपास करताना एसआयटीला आरोपीच्या पहिल्या पत्नीचा शोध लावण्यात यश आले. अक्षय शिंदेची पहिली पत्नी पालघरमध्ये राहते. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्ह्यामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे. तो आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरला असून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हा नक्की मेडल आणणार अशा शब्दात शुभेच्छा व आशीर्वाद दिला. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी आपल्याला बलात्काराच्या धमक्या येत असल्याची तक्रार ईडीकडे केली आहे. ईडीला लिहिलेल्या पत्रात स्वप्ना पाटकर यांनी म्हटले आहे की पत्राचाळ प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत दबाव आपल्यावर टाकत आहेत. आपल्या जीवाला धोका असून बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. अलीकडच्या काळात सुरक्षेचा प्रश्न चांगलाच पुढे येत आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात शिक्षण विभागाला निर्देश दिले असून लवकरच त्याबाबतचा आढावा घेऊन 100% शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, मुलं सुरक्षित राहतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केला आहे. पवार ठाकरेंचा महायुतीवर हल्ला बोल, जोडे मारो आंदोलन. दरम्यान सध्या गेटवे ऑफ इंडियावर माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार शाहू महाराज यांनी हजेरी लावली आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतर आता बहुप्रतीक्षित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही मुहूर्त लागला आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारावर ही संख्या निश्चित होईल. त्यासाठी 28 जानेवारी 2019 सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादित व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादित संस्थांना पदे ही अनुज्ञेय केली जातील. अक्कलकोट शहरातील जुना अडद बाजार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी भाजी मंडई समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाचा जीर्ण इमारतीचा काही भाग रविवारी सकाळी 10 सुमारास कोसळल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. नगरपालिकेच्या आदर्श कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.